गुड मॉर्निंग चिल्ड्रन, आज आपण फिफ्थ स्टँडर्डला पेज नंबर 25 वर आहे नदीचे गाणे. नदीचे गाणे हे पोएम बघणार आहोत. या नदीच्या गाणे पोएममध्ये एक नदी दाखवलेली आहे, ती किती छान गाणं बोलते आणि कुठे कुठे जाऊन भेटते, ती कोणाकोणाला भेटते, हे सगळं ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. ते आपण बघूया. काय झालेलं दाखवलेलं आहे इथे. दरी दरीतून वनामनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. दरी दरीतून, दरी दरी म्हणजे काय, व्हॅली, जो छोटी छोटी व्हॅली होती हे वनामनातून, फॉरेस्ट, जंगल से, जंगलामधून छोटी छोटी झाडं आहेत, वन आहे त्या वनातून, आणि दरी म्हणजे छोटी छोटी व्हॅली आहे त्या दरी दरीतून आणि वनामनातून झुळझुळ मी वाहते, म्हणजे कोण, रिव्हर जो आहे ती झुळझुळ करत, ती वाहताना त्याचा आवाज कसा येतो, झुळझुळ झुळझुळ असा आवाज येतो, ती वाहत वाहत दरी दरीतून आणि वनावनातून जाते. मी मंजूळ गाणे गाते, मी पुरस धावत जाते. ती काय करते, झुळझुळ असं खूप छानसं गाणं गाते आणि ती पुढे 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 धावत जाते. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. दरीतून वनातून ही नदी, रिवर जो है वो क्या करती है, वैली से और फॉरेस्ट में से क्या करती है, अच्छे से बहुत अच्छा, मतलब मीठा सा स्वीट सॉन्ग गाती है और वो आगे आगे बढ़ती जाती है. वसली गावे तीरावर्ती, तीर मीन्स किनारा, जो सी शोर होता है वो क्या होता है, नदी चा काटी, जो नदी के किनारे पे जो घर होते हैं. वसली गावे तीरावर्ती, वहाँ पे क्या हुआ है, घर घरे आहे, मतलब छोटे छोटे मकान है वहाँ पे. त्यांना भेटूनी जाते कुडती, कुडती त्यांना भेटूनी, मतलब उनको मिलके त्यांना ती भेटून कशी काय पुढे पुढे जाते, मतलब जो नदी है, ये नदी दिखाई है, या नदीच्या किनारी, नदीच्या तीरावरती अशी नदी होती है और नदी के बाजू में ऐसे घर होते, वो घर को मिलके वो आगे आगे बढ़ती है. लता वृक्ष किती काठावरती भूमितुनी जे मला भेटती, लता वृक्ष म्हणजे छोटी छोटी जो छान होते है, जे भूषेष जो होती है उसको क्या बोलते हैं, लता वृक्ष. किती काठावरती, जो नदी के किनारे, नदीच्या किनारे जी छोटी छोटी झाडं आहेत त्या झाडांना भेटून, भूमीतून जे मला भेटते आणि जे भूमीतून जमिनीवरतून जी झाडं उगली आहे, छोटी छोटी झाडं जी आली आहेत त्यांना भेटून ती काय करते, पुढे पुढे वाहत जाते. फुलवेली मने देती, फुलवेली मतलब क्या, छोटी छोटी जो वेल है जो अभी आई है उसको, जो छोटा छोटा फूल आए, फ्लावर्स आए, उसको सुमने, सुमने म्हणजे काय, फ्लावर्स, सुमन, फूल को क्या बोलते हैं, फुलाला सुमन म्हणतात, सुमना देती. कुठे लव्हाळे खेळत बसती, लव्हाळे मीन्स क्या है, जो ग्रास, जो लव्हाळेचा अर्थ इथे दाखवलेला आहे, लव्हाळे म्हणजे जो छोटाशी वनस्पती, एक जो मेडिसिन मतलब वनस्पती होती है उसको लव्हाळे बोलते हैं. लव्हाळेला काय होते, खेळत बसती, त्या पानाशी ती काय करते, खेळत बसते. लव्हाळेशी छोटे छोटे जी झाडे आलेले आहेत, वनस्पती आलेल्या आहेत, त्याच्याशी ती काय करते, खेळत बसते. कुठे आम्रतरू माझ्यावरती, आम्रतरू मीन्स आंब्याचे झाड, आम्रतरू म्हणजे काय, आंब्याचे झाड. कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल आपली छाया धरती. आम्रतरू म्हणजे जो नदीच्या किनारी जे झाडं येतात, आंब्याची जी मोठी मोठी झाडं येतात, त्याचा असा खूप असा झाडं पसरलेली असतात नदीच्या तीरावर, अशी झाडं पसरलेली असतात, ती काय करते, तिची सावली आपल्या नदीवरती पडते, म्हणजे काय म्हणते, शीतल छाया ती आपल्या आम्रतरूची शीतल छाया नदीवरती देते. फुलवेली मजं सुमने देती, कुठे लव्हाळे खेळत बसती. फुलवेली म्हणजे काय, छोटी छोटी वेलींना फुलं आली, ती काय करतात, सुमने देती आहे, त्या नदीवरती देती आहे फुलं छोटी छोटी. कुठे लव्हाळे खेळत बसती, छोटी छोटी जी वनस्पती आली, लव्हाळे आली, ती काय करते आहे, ती पाण्यावरती खेळत बसती आहे. कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल आपली छाया देते, जी मोठी मोठी नदीच्या किनारी जी मोठी मोठी आंब्याची झाडे आली, त्याची सावली काय करते, नदीवरती पडती. पाणी पिऊनी पक्षी जाती, पक्षी येतात पाणी बिणी पितात आणि उडून जातात, म्हणजे जे छोटी छोटी पक्षी जी उडतात उडतात आणि नदीच्या तीरावरती येऊन पाणी पिऊन ती उडून जातात. घट भरुणी कोणी जल नेती, जी घागरे, घट भरुणी म्हणजे घागरे, जी छोटी छोटी घागरे भरून आप नदीचं पाणी कोणी कोणी आपल्या घरी घेऊन जातं. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. गुरे वासरे जो ॲनिमल्स होते हे, जो गाव में होते हे, गाय, भैंस, बकरे जो होते हे, वो क्या करते हैं, नदीच्या किनारे येतात और वो क्या करते, ॲनिमल्स जो होते वो आते हैं और पाणी पिणे के लिए नदी के
तीरावर्ती येतील, नदीच्या किनारी येतात. नदी के किनारे कहाँ कौन आते हैं, जो एनिमल्स होते हैं वो घूमते हैं, गांव गांव में घूम के नदी के किनारे पानी पीने के लिए आते हैं. और जो औरतें होती हैं वो क्या करती हैं, घाघरे वगैरह भर के अपने घर में पानी लेके जाती हैं. मुले खेती लाटावरती, जो लाटा जो नदी के वेव्स अस्तर जो वेव्स होती है वहाँ पे क्या करते हैं, बच्चे खेलते हैं. नदी के किनारे जो वेव्स आते हैं वहाँ पे लाटावरती क्या करता, मुले खेलता. मी कोणाची, मी सर्वांची. मी कोणाची म्हणजे नदी किसकी है, सबकी है. जो घर है वहाँ पे बहते जाती है, जो एनिमल्स है उनको पानी पीने मिलता है, जो बर्ड्स आता है वो पानी पीता है, जो अपने औरतें क्या करती है घर पे पानी लेके जाती है, बच्चे भी वहाँ खेलते हैं, जो छोटे बूशेज होते हैं वो भी वहाँ के पानी पीते हैं, वो सबकी. नदी कोणाची आए, ये सबकी कौन है, नदी है. जो रिवर है वो किसकी है, सबकी है. बांधुनी या मजन एनाची, मतलब जो उसको स्टोर करते हैं पानी उनकी है, जो पानी अपने घर पे लेके जाते हैं, जो प्यास लगती है तो पानी पीते हैं, उनकी कौन है, ये रिवर है, नदी है. एते जाई जेते जाई तेते फुलवी बाग मनोहर आनंदाची, जहाँ छोटे छोटे बूशे झाड़ जो आते हैं नदी के तीर पे वो कहाँ क्या करते हैं, उसको ये पानी मिलता है. और वो पानी मिलने से क्या आते हैं, उस पर बड़े बड़े अच्छे अच्छे फूल आते हैं. वो क्या करते हैं, और फूल अच्छे से फूल आते हैं, और फूल क्या करते हैं, वो झाड़ पे फूल कितने अच्छे लगते हैं, कैसे लगते हैं, वो नदी का पानी पेड़ों पे मिलने से वो क्या करता है, अच्छे अच्छे फूल आते हैं, फल आते हैं. ऐसे ही यहाँ पे दिखाया है, जो नदी गाँव गाँव में खेड़ों में वनों में दरी में जो बह के जाती है फूलों में, छोटे छोटे बुशेज को पेड़ों को पानी मिल के वो पानी हरे भरे हो जाते हैं पेड़, उस पर ये नदी वहाँ वहाँ पहुँचती है. ऐसी ये नदी की क्या क्या वाला क्या बताया है, गाना इस कहा कविता में बताया है. हम लोग फिर से पढ़ेंगे. दरी दरी तुम वना वना तुम झुलझुल मी वाहत येते, मी मंजूर गाने गाते मी पुढ़े धावत जाते, वस्ती वसली गावे तीरावरती त्यांना भेटूनी जाते पुढती, लता वृक्ष किती काटावरती भूमी तुनी जे मला भेटती, फूल वेली मज सुमने देती कुठे लवाळी खेळत बसती, कुठे आम्रतरु माझ्यावरती शीतल आपली छाया धरती, पाणी पिऊनी पक्षी जाती घट भरुणी कोणी जल नेती, गुरे वासरे जवळी येती मुले खेळती लाटांवरती. मी कोणाची, मी सर्वांची. बांधुनीही मज नेणाऱ्याची, जेथे जाई तेथे फुलवी बाग मनोहर आनंदाची. किती छान इथे नदीची पोयम दाखवलेली आहे आणि कसं वर्णन केलेलं आहे, खूप छान. याचे जे हार्ड वर्ड्स आहेत ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती देऊ आणि आन्सर क्वेश्चन जे असतील ते तुम्हाला देण्यात येईल. ही कविता आहे नदीची, पेज नंबर कवितेचं नाव टाकून ही कविता नोटबुकमध्ये लिहायची आहे. ओके okay?